मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन नुण व्हिडिओमध्ये आपण या व्हिडिओमध्ये ट्रायकोफॅन्टॉन मेटाग्रॅफ्टचे कॉझिटिव्ह एजंट डिटेक्शन मेथड आणि प्रोफाईल ॲक्सिस डिस्कस करणार आहोत तर चला तर माझचा हा आपण सुरुवात करूयात तर सर्वात प्रथम आपण त्याचं कॉझिटिव्ह एजंट पाहूयात ट्रायकोफॅन्टॉन इज अ जिनस ऑफ फंगाय अजून काही ट्रायकोफॅन्टॉन आहे तो फंगाय स्पेसिस बिलॉन्ग करतो विच इन्क्लूड द पॅरासेटिक व्हरायटी दॅट कॉज अ टिनिया आणि पॅरासायटिक व्हरायटीमध्ये आहे तो आणि तो कॉज करतो टिनिया इन्क्लुडिंग ॲथलीट रिंग रिंगवॉर्म जॉक इच अँड सिमिलर इन्फेक्शन ऑफ द नेल बेअर्ड स्किन अँड स्कॅल्प म्हणजे जो काही जो मेटाग्राफिट्स आहे तो पॅरासायटिक आहे आणि वेगवेगळे रिंगवॉर्म जॉक इच किंवा नेल इन्फेक्शन किंवा बेअर इन्फेक्शन किंवा स्किनवर पॅचेस वगैरे येणं रेड कलरचे तर हे मेनली तो कॉज करतो आणि जसं कॉझिटिव्ह एजंट आहेत टायकोफँटॉन मेटाग्राफिट्स आणि हा मेनली काय कॉज करतो टिनिया त्याच्यामध्ये आपण रिंग वॉर्म इच आणि बेअर आणि स्किन हे इन्फेक्शन होतं आपल्या बॉडीमध्ये मेनली तर मग याचे सिमटम काय ते पाहूयात तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता तर असे पॅचेस येतात आपल्या बॉडीवरती रेड कलरचे पॅचेस ऑफ अ हेअर लॉस किंवा पॅचेस असतात किंवा हेअर लॉस होतो आपलं आपल्या बॉडीवरती स्कॅली रॅश होते आपली बॉडी स्कॅलिंग ऑन द स्कॅल्प तेव्हा इचिंग होतं म्हणजे आपल्याला खाज होते खूप आणि ब्लिस्टर लाईक लिझन आपल्या बॉडीवरती पाहायला मिळतात तर हे मेनली त्याचे सिमटम आहेत आणि मग आता जे पाहूयात आपण जनरल कॅरेक्टर इट इज अ झू फिलिक स्पेसिस विथ द कॉस्मोपोलिटन डिस्ट्रीब्युशन तर झू फिलिक स्पेसिस म्हणजे काय त्याचे जे ग्रोईंग फेज असते ती पूर्णपणे ॲनिमलमध्ये असते त्याची पहिले जे होस्ट असतं ते पूर्णपणे ॲनिमल असतं आणि ओवर टू मग ते ह्युमनकडे ट्रान्सफर होतं तर या याला म्हटलं जातं झू फिलिक स्पेसिस म्हणजे सगळ्यात प्रथम तो आधी ॲनिमलमध्ये त्याचे ॲज अ होस्ट म्हणून पाहतो त्याचा तो ग्रो झाल्यानंतर मग जे काही जे ॲनिमल वगैरे असतील ते त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर किंवा त्याचं फिडिंग वगैरे केल्यानंतर आपल्या बॉडीमध्ये सुद्धा ते ट्रान्सफर होतं ॲनिमल टू ओवर ह्युमनकडे ते ट्रान्सफर होतं पण सर्वात प्रथम ते ॲनिमलला कॉज करतं ॲज अ होस्ट म्हणून पाहतं ट्रायकोपॅन्टोमॅटोग्रॅफिट आणि तिथे इन्फेक्शन कॉज केल्यानंतर मग ते स्प्रेड होतं ह्युमनमध्ये तर त्याला म्हटलं होतं झुपेलिक स्पेसेस इट इज अ कॉमनली अफेक्ट ॲनिमल सच ॲज अ माईस गोनापिंग कॅट हॉर्स शिप अँड रॅबिट तर कॉमनली काही जे ॲनिमल्स असतात त्या त्यामध्ये माईस असू द्या उंदीर वगैरे डुक्कर वगैरे कॅट्स मांजरी वगैरे हॉर्स वगैरे यांना तो पहिल्यांदी इफेक्ट करतो आणि मग त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर मग आपल्याला ते त्याचं इन्फेक्शन हे कॉज होतं इट ग्रो ऑन अ डी ए मीडिया ॲट अ रूम टेम्परेचर म्हणजे जर आपल्याला त्याचं कल्चर करायचं असेल किंवा त्याचं जर सॅम्पलमध्ये जर आपल्याला तो सापडला असेल तर मग त्याला आयडेंटिफिकेशन करण्यासाठी सर्वात प्रथम आपण सॅब्रॉड डेक्स्टॉट आगार हा वापरला जातो तर त्याच्यावरती ॲट अ रूम टेम्परेचरला तो ग्रो होतो द ट्रान्समिशन ऑफ ट्रायकोफॅन्टॉन इज अ व्हायर डायरेक्ट ऑर इनडायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ द अन इन्फेक्टेड इंडिव्हिज्युअल ऑर थ्रू अ स्पोर म्हणजे डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये आलं किंवा इनडायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये म्हणजे जे स्पोर्स वगैरे असतात एअरमध्ये ते जर आपण इंजेक्ट केले आपल्या बॉडीमध्ये गेले तर त्याच्यामुळे सुद्धा आपलं ट्रायकोफँटॉनचं आपल्याला इन्फेक्शन होऊ शकतं आपल्या बॉडीमध्ये किंवा डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये आल्यावर ज्या ॲनिमलच्या तर तरी आपल्याला ते होऊ शकतं कॉलनीज आर जनरली फ्लॅट व्हाईट टू क्रीम इन कलर विथ अ पावडरी टू ग्रॅन्युअल सरफेस आणि त्याच्या ज्या कॉलनी असतात सॅब्रॉड डेक्स जागारवरती त्या फ्लॅट असतात व्हाईट कलरच्या कॉलनी किंवा क्रीम कलरच्या कॉलनी असतात त्याच्यावरती आणि पावडरी अँड ग्रॅन्युअल सरफेस दिसतं त्याचं आणि इट प्रोड प्रोड्युसर मायक्रोकोनिडिया आणि तो मायक्रोकोनिडिया ही प्रोड्यूस करतो ट्रायकोफ्टॉन मेटाग्राफाईड्स इज अ फिलिक फंगस विथ अ वर्ल्ड वाईड डिस्ट्रीब्युशन म्हणजे हा वर्ल्डमध्ये सगळीकडेच भेटतो आपल्याला ट्रायकोफॅन्टोमेटोग्राफिट जिथे पाळीव प्राणी जास्त प्रमाणात असतात ज्यात पाळीव प्राणी त्यांचं संकलन वगैरे केलं जातं तिथं जास्त प्रमाणात हा ट्रायकोफॅन्टोमेटोग्राफिटचं प्रमाण तिथे असू शकतं तो झुफिलिक फंगस आहे त्यामुळे तो तिचे जे जिथं पाळीव प्राणी आपण ठेवतो किंवा त्यांना इन्फेक्शन झालं म्हणजे मग आपल्यासुद्धा तो इन्फेक्शन होऊ शकतो त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यावरती तर मग त्याच्या डिटेक्शनमध्ये तर काय ते पाहूयात मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन आपण करू शकतो टेन टू ट्वेंटी पर्सेंट पोटेशियम परॉक्साईड घ्यायचं विथ कलेक्ट फ्रॉम नेल ऑर हेअर म्हणजे पोटेशियम परॉक्साईड जी टेस्ट असते त्याच्यामध्ये जे नेल आणि हेअर जे इन्फेक्शन झालं असेल तिथून आपण जर सॅम्पल घेतलं तर त्याच्याहून आपल्याला मायक्रोस्कोपिकली मग ते नंतर एक्झॅमिन केल्यानंतर मग आपल्याला लगेच समजतं की आपलं ट्रायकोपॅन्टोमेग्रामेटोग्राफेडचं इन्फेक्शन झाले की नाही तुम्ही स्क्रीनवरती ती स्लाइडचे फोटो पाहू शकता तो सुद्धा आपन तर मग कल्चर एक्झामिनेशनसुद्धा आपण करून पाहू शकतो जर जे जे काही सॅम्पल वगैरे असेल ते सर्वात प्रथम आपण एखाद्या सलाइन वॉटरमध्ये आधी डायल्यूट करायचं डायल्यूट केल्यानंतर स्टार्स सायब्रॉन डेस्क आकार असतो त्याच्यावरती ते स्प्रेड किंवा स्ट्रिकिंग केल्यानंतर जर त्याला रूम टेम्परेचर ठेवायचं आणि नंतर ट्वेंटी फोर किंवा फोर्टी एट आवरनंतर त्याच्यावरती जो ग्रोथ दिसली आपल्याला तर त्यासाठी आगार, जो स्पेसिफिक आगार आहे आगार स्पेसिफिक सिलेक्टिव्ह मिडिया आहे त्याच्यावर जर ग्रोथ दिसली तर मग आपण समजायचं की ट्र त्या सॅम्पलमध्ये किंवा त्या पर्सनला मेटा ट्रॅकोफॅन्टोमेटाग्रॅफिटचं इन्फेक्शन झालं की नाही तर त्याच्यानंतर मग जर झा जा, त्याच्याहूनही आपल्याला समजत नसेल की त्याला झालं आहे की नाही मग आपण कॉटन ब्ल्यू स्ट्रेनिंग केली जाते मेनली फंगससाठीच केली जाते कॉटन ब्ल्यू तर मग Uh, ज्यावेळेस आपण लॅक्टोफिनॉल कॉटन ब्लू करतो तर त्याच्यामध्ये आपला मायक्रोस्कोपिकली ब्रांचिंग हायपे दिसतात आणि चेन ऑफ अ ऑर्थोकोनिडिया तर हायपे दिसतात आपल्याला मायक्रोस्कोपिकमध्ये आणि ऑर्थोकोनिडा आपल्याला चेन दिसतात मायक्रोस्कोपिकली एक्झामिनेशन केल्यानंतर ज्यावेळेस कॉटन ब्लू आपण परफॉर्म करतो तर हे होतं त्याच्यात डिटेक्शन मेथड त्याच्यानंतर थरपॅटिक एजंट कोणकोण येते पाहूयात द स्कॅल्प इन्फेक्शन झालं असेल तर ग्रेसोफ्लोनविन टिब्रोफिनिन अँड शॅम्पूज अँड मायक्रो मायोकोनोझोल क्रीम आर ऑल्सो युजफुल फॉर दी स्कॅल्प इन्फेक्शन तर मग हे त्याचे तीन प्रकारचे शॅम्पू वगैरे आपण किंवा मायोकोनोझोल क्रीम वगैरे ज्या असतात त्या वापरूनसुद्धा सुद्धा आपण थेरपेटिक एजंट म्हणून स्कॅल्प इन्फेक्शनसाठी यूज करू शकतो इट्राकोनोझोल अँड टेब्रोफिनिन आर आर यूज फॉर दी ट्रीटमेंट या सुद्धा आपण हे जे थेरापेटिक एजंट आहे ते आपण यूज करू शकतो नेल आर ट्रीटेड विथ द ओरल एट्राकोनोझोल ऑर अ टेराफि बिनाफिन ऑर अ सर्जिकल रिमोल ऑफ दी नेल हे दोन नेल इन्फेक्शन झालं असेल तर आपण ह्या दोन थेरापेटिक एजंट किंवा सर्जिकल सर्जिकली ते नेल आपण रिमूव्ह करू शकतो हे सुद्धा त्याचे थेरापेटिक एजंट आहेत मेनली त्याचे एट्राकोनोझोल आणि टिराबिन फिन हे जे आहेत ते मेनली वापरले जातात थेरापेटिक एजंट म्हणून ट्रॅकोफंटॉन मेटोग्रॅफेटसाठी तर मग त्याच्या आपण आता प्रोफाईल एक्सेस पाहूया मेंटेनन्स ऑफ अ प्रॉपर हायजीन आपण आपले जे हायजीन वगैरे जे प्रॉपर मेंटेन केलं पाहिजे जर आपण त्या ॲनिमलच्या कॉन्टॅक्टमध्ये आला असेल तर आपण नीट हँड हँडवॉश केले वगैरे वगैरे पाहिजे किंवा मास्क वगैरे वापरलं पाहिजे तर प्रॉपर अँड गुड व्हेंटिलेशन कॅन कॉन्ट्रॅक्टिंग डेरमेटोफाईट्स इन्फेक्शन्स असं ॲज अ ॲथलीट फूड म्हणजे व्हेंटिलेशन वगैरे नीट आपण ठेवलं पाहिजे त्याच्यामुळे जे ॲथलीट फूड जे इन्फेक्शन ते होणार नाही विच रिक्वायर वेअरिंग कॉटन सॉक म्हणजे आपल्या पायामध्ये ज्यावेळेस आपण जे पाळीव प्राणी असतील त्यांना जर इन्फेक्शन झालं असेल तर मग आपण आपल्या पायामध्ये सॉक्स वगैरे घातले पाहिजे नीट बूट वगैरे घातले पाहिजेत तर त्याच्यामुळे ते जे इन्फेक्शन जर आपल्या बॉडीला कट म्हणजे आपल्या पायाला जर कट लागला असेल तर आधीच तर मग आपण तशाच पायाने जर त्या ॲनिमलच्या कॉन्टॅक्टमध्ये गेलो तर मग ते जे काही ट्रायकोफॅन्टॉनमेटोग्राफीचे जे आ, स्पोर्स वगैरे असते ते आपल्या बॉडीमध्ये एंटर करू शकतात तिथं जे जखम झाली तिथून त्यामुळे आपल्या इन बॉडीमध्ये सुद्धा इन्फेक्शन होऊ शकतं तर मग आपण कॉटन सॉक्स वगैरे घातले पाहिजेत किंवा फुटवेअर नीट घातले पाहिजे आपण हे त्याचे प्रोफाईल ॲक्सेस आपण या व्हिडिओमध्ये ट्रायको फॅन्टॉनमेटोग्राफीचे डिटेक्शन मेथड प्रोफाइल एक्सेस अँड थेरपॅटिक एजंट वगैरे डिस्कस केले तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये